नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2023 मराठी भाषा आणि मराठी व्याकरण या विषयांतर्गत जे 25 प्रश्न विचारले जातात ते IMP प्रश्न बघणार आहोत. TCS पॅटर्ननुसार हे सगळे प्रश्न असणार आहेत आणि हे प्रश्न वारंवार TCS परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. तर वेळ न घालता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. वाक्य दिलं आहे, काल गारा पडल्या आणि गारा या शब्दाला अधोरेखित केलं आहे आणि या अधोरेखित शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. ऑप्शन ए दिलं आहे पुल्लिंग, ऑप्शन बी दिलं आहे स्त्रीलिंग, ऑप्शन सी आहे नपुसकलिंग आणि ऑप्शन डी आहे उभयलिंग. तर या ठिकाणी गार जर एक असेल तर आपण ती गार म्हणतो, त्यामुळे गार हा जो आहे तो स्त्रीलिंगी शब्द आहे, त्यामुळे ऑप्शन बी स्त्रीलिंग हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. पुण्यामध्ये वाहतुकीचा खोळंबा होणे हे टिंबटिंब झाले आहे. ऑप्शन ए दिला आहे अद्याप, याचा अर्थ होतो अजून, त्यामुळे हे ऑप्शन जे आहे ते एलिमिनेट होतं. त्यानंतर ऑप्शन बी दिला आहे नित्य, ऑप्शन सी दिला आहे येथून आणि ऑप्शन डी दिला आहे तेथे. आता येथून आणि तेथे हे जर आपण इथे टाकले तर त्याचा वाक्याचा काही अर्थ बनत नाही. हे येथून झाले आहे किंवा हे तेथे झाले आहे या वाक्याचा काही अर्थ बनत नाही. तेव्हा ऑप्शन बी नित्य जर आपण या ठिकाणी टाकलं तर पुण्यामध्ये वाहतुकीचा खोळंबा होणे हे नित्य झाले आहे, म्हणजेच रोजचे झाले आहे, बरोबर. त्यामुळे ऑप्शन बी जो आहे तो आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा. मोराने पिसारा फुलवला पण पाऊस पडतच नाही. पण या शब्दाला या ठिकाणी अधोरेखित किंवा अंडरलाईन केलं आणि या शब्दाचा आपल्याला अव्यय ओळखायचा आहे. ऑप्शन ए दिलं आहे क्रियाविशेषण अव्यय, ऑप्शन बी दिलं आहे उभयान्वयी अव्यय, ऑप्शन सी आहे शब्दयोगी अव्यय आणि ऑप्शन डी आहे केवळ प्रयोगी अव्यय. आता इथे पण जो आहे तो दोन वाक्यांना जोडतो. मोराने पिसारा फुलवला हे एक स्वतंत्र वाक्य आहे आणि पाऊस पडतच नाही हे स्वतंत्र वाक्य आहे. ह्या दोन वाक्यांना जोडून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करतो आहे, तो म्हणजे पण शब्द. तो पण जो आहे तो या ठिकाणी उभयान्वयी अव्यय आहे, त्यामुळे बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील शब्दास जोड शब्द सांगा. कडे आणि टिंबटिंब हा काय जोड शब्द असणार आहे कडेसाठी तो आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन ए दिला आहे किल्ले. आता कडे किल्ले असा शब्द नसतो, बरोबर, गड किल्ले असा शब्द असतो, त्यामुळे ऑप्शन ए जो आहे तो रूल आउट होतो. कडेसोबत आपण किल्ले वापरू शकत नाही. त्यानंतर ऑप्शन बी दिला आहे कडे कपाऱ्या. या ठिकाणी कपाऱ्या हा शब्द आपण वापरू शकतो, जसं आपण म्हणतो सह्याद्रीच्या कडे कपाऱ्या, बरोबर. त्यानंतर ऑप्शन सी दिला आहे पायऱ्या. पायऱ्या जो आहे तो आपण कडेसोबत वापरू शकत नाही. आणि डी दिला आहे खाचा. आता खाच जो आहे तो आपण स्वतंत्र एक जोड शब्दासोबत वापरू शकतो, खाच खळगे असा एक शब्द आहे, खाच खळगे, बरोबर. बट कडेसोबत आपण खाचा हा शब्द वापरत नाही, कडे कपाऱ्या हा शब्द आपण वापरतो, तेव्हा ऑप्शन बी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अधोरेखित शब्दाचे मूळ रूप शोधा. आजी नातवासाठी स्वेटर विणते आणि विणते या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे आणि या शब्दाचं मूळ रूप आपल्याला शोधायचं आहे. ऑप्शन ए दिला शिवणे, ऑप्शन बी दिला विणणे, ऑप्शन सी दिला जुळवणे आणि ऑप्शन डी दिला कळवणे. तर या ठिकाणी आजी नातवासाठी स्वेटर कळवते असा जर शब्द असता तर कळवणे हे उत्तर असलं असतं. आजी नातवासाठी स्वेटर जुळवते असं जर असतं तर जुळवणे असलं असतं. बट या ठिकाणी दिलं आपल्याला विणते, त्यामुळे विनने हे मूळ रूप आहे. आता या ठिकाणी विनते हे काय आहे, क्रियापद आहे, बरोबर, क्रियापद. आणि क्रियापदाचे विविध रूपे असतात, बरोबर. त्यापैकीच विनते हे एक रूप आहे आणि याचं मूळ रूप जे आहे ते विनणे हे आहे. जसं इंग्रजीमध्ये डू डुईंग डन हे एकाच क्रियापदाचे, डू या क्रियापदाचे वेगवेगळे रूप आहेत, त्याचप्रमाणे मराठीमध्ये देखील विनणे या शब्दाचंच रूप विनते हे आहे. त्यामुळे ऑप्शन बी विणणे हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा. पहिलं वाक्य दिलं आहे बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाली. ऑप्शन बी दिलं आहे बागेत फुलपाखरू मुक्तपणे उडालो. आता हे वाक्य जे ते वाचल्यावरच आपल्याला कळतं की चुकीचं आहे, कारण ते एक तर मुक्तपणे हा शब्द व्यवस्थित लिहिलं नाही आणि फुलपाखरू उडालो असं होत नाही. त्यानंतर ऑप्शन सी दिला आहे बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाले. बट या ठिकाणी मुक्तपणे शब्द बरोबर लिहिलं नाही, मुक्तपणे असं लिहिलं आहे, त्यामुळे हे देखील चुकीचं आहे. त्यानंतर ऑप्शन डी दिला आहे बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाल्या. आता या ठिकाणी उडाल्या देखील बरोबर नाही आणि मुक्तपणे हा शब्द देखील बरोबर लिहिलेला नाही, तेव्हा ऑप्शन ए बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाली हे आपलं बरोबर उत्तर आहे, हे योग्य वाक्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. उद्गार व्यक्त करणारी अव्ययती टिंबटिंब अव्यय होय. आता उद्गार व्यक्त करणारे जे अव्यय असतात त्यांना आपण केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो, त्यामुळे उद्गार व्यक्त करणारे अव्यय ही केवल प्रयोगी अव्यय होयत.
त्यामुळे सी आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पी हळद आणि टिंब टिंब ही म्हण अर्थपूर्ण होण्यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे. ऑप्शन ए दिला आहे काळी, ऑप्शन बी पांढरी, ऑप्शन सी गोरी आणि ऑप्शन डी पिवळी. तर आपली जी म्हण आहे ती अशी आहे की पी हळद आणि हो गोरी, म्हणजे झटपट रिझल्ट मिळवण्याचे प्रयत्न करणे असं त्या म्हणीचा अर्थ आहे. पी हळद आणि हो गोरी म्हणजे एका रात्रीत हळद पिऊन गोरण होणं असा हा प्रकार. त्यामुळे पी हळद आणि हो गोरी सी आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. या म्हणीचा अर्थ देखील विचारला जाऊ शकतो 2023 तलाठी भरती परीक्षेमध्ये, कारण म्हणीचे अर्थ आणि वाक्प्रचाराचे अर्थ देखील विचारले जातात. साधारणतः त्याच्यावरती 3 ते 4 प्रश्न आउट ऑफ 25 परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द योग्य रीतीने लिहिला आहे. ए दिला आहे संसार, तर हा चुकीचा शब्द आहे, आपण असं लिहित नाही. त्यानंतर बी दिला आहे संसार, आपण असं देखील लिहित नाही. सी दिला आहे संसार, सवर्ती अनुस्वार स आणि र आपण असा संसार शब्द लिहितो आणि हा शब्द बरोबर आहे. ऑप्शन डी देखील संसार असं आपण स्वतंत्रपणे लिहित नाही ना बरोबर, तो ऑप्शन सी जो आहे तो आपलं बरोबर उत्तर आहे, असा आपण लिहितो शब्द. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा. कुठलं विशेषण योग्य नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याला नाम दिलं आहे अरण्य, अरण्य म्हणजेच काय तर जंगल किंवा वन. अरण्य हा जंगल वन यासाठी समानार्थी शब्द आहे. तर हे आपल्याला नाम दिलं आहे आणि याच्यासाठी कुठलं विशेषण योग्य नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन ए दिलं आहे मोठे, बरोबर जंगल हे मोठे असू शकतं, मोठे काय विशेषण आहे मोठे जंगल, किंवा लहान जंगल लहान देखील विशेषण आहे, त्यामुळे मोठे हे योग्य विशेषण आहे. त्यानंतर ऑप्शन बी दिलं आहे निविड, आता निविड या शब्दाचा अर्थ काय तर घनदाट किंवा दाट असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे जंगल जे आहे ते घनदाट असतं किंवा विरळ असतं, त्यामुळे हे देखील काय योग्य विशेषण आहे. त्यानंतर ऑप्शन सी दिला आहे निष्क्रिय, आता निष्क्रिय किंवा सक्रिय वन किंवा निष्क्रिय किंवा सक्रिय अरण्य असा काही मुळात प्रकार नसतो, त्यामुळे हे जे आहे ते योग्य विशेषण आहे. आणि ऑप्शन डी दिला आहे लगतचे, लगतचे म्हणजे काय तर जवळचे किंवा लागून असलेले, तर लागून असलेले जंगल असते एक तर लागून असलेले किंवा लगतचे जंगल किंवा अरण्य आणि दूरचे जंगल किंवा अरण्य, त्यामुळे लगतचे हे देखील काय योग्य विशेषण आहे. आणि आपल्याला विचारलं की कुठलं अयोग्य विशेषण आहे, तर निष्क्रिय हे या ठिकाणी अयोग्य विशेषण आहे. सक्रिय किंवा निष्क्रिय असं अरण्य हा काय प्रकार नसतो, त्यामुळे ऑप्शन सी आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, योग्य पर्यायाची निवड करा. आमच्या संघाने टिंब टिंब जिंकली, आता इथं थोडं आपल्याला स्पेसिफिकली लक्ष द्यायचं की जिंकली असं म्हटलं आहे, तर जिंकली या शब्दासोबत कुठला वर्ड कम्पॅटेबल आहे खालच्यापैकी ते आपल्याला ओळखायचं आहे. आमच्या संघाने चषक जिंकली असा शब्द होत नाही, चषक जर यूज करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी जिंकला लिहायला लागेल बरोबर, चषक जिंकला किंवा कप जिंकला. त्यानंतर ऑप्शन बी दिला आहे आमच्या संघाने ढाल जिंकली, हा जो आहे तो बरोबर शब्द होतो. त्यानंतर ऑप्शन सी जर बघितला आमच्या संघाने बक्षीस जिंकली असं देखील होत नाही, आमच्या संघाने बक्षीस जिंकले किंवा बक्षीस जिंकलं असा शब्द होतो, तेव्हा सी देखील चुकीचं आहे. आणि आमच्या संघाने गड जिंकली असं देखील होत नाही, आमच्या संघाने गड जिंकला असं होऊ शकतं, आमच्या संघाने गड जिंकली असं होत नाही, त्यामुळे बरोबर बसणारा एकच शब्द आपल्याला या ठिकाणी दिसतो की आमच्या संघाने ढाल जिंकली, त्यामुळे बी जे आहे ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे आणि ह्याच आपल्याला योग्य पर्यायाची निवड करायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, योग्य पर्याय निवडून वाक्प्रचार पूर्ण करा. डोक्यावर टिंब टिंब फोडणे, डोक्यावर वीट फोडणे बरोबर नाही, डोक्यावर नारळ फोडणे बरोबर नाही, डोक्यावर खापर फोडणे बरोबर आहे आणि डोक्यावर डोकं फोडणे हे देखील चुकीचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला खापर हा शब्द टाकून आपला वाक्प्रचार पूर्ण होतो, डोक्यावरती खापर फोडणे याचाच अर्थ होतो की कोणावरती तरी ब्लेम टाकणे बरोबर, एखाद्या गोष्टीची जी सगळी जबाबदारी ती झटकून कोणावरती तरी ब्लेम टाकणे म्हणजेच डोक्यावर खापर फोडणे. तर हा अर्थ देखील वाक्प्रचाराचा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण 2023 परीक्षेमध्ये वाक्प्रचारावरती प्रश्न येईल, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. आपल्याला या ठिकाणी विरुद्धार्थी पर्याय शोधायचा आहे. आपल्याला दिला आहे तुटवडा हा शब्द आणि याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. ऑप्शन ए दिला आहे तेजी, तेजी हा तुटवड्याचा विरुद्धार्थी शब्द नाही, हा मंदीचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर ऑप्शन बी दिला आहे मंदी, मंदी हा तुटवड्याचा विरुद्धार्थी शब्द नाही, हा कशाचा विरुद्धार्थी शब्द आहे, तेजीचा विरुद्धार्थी शब्द आहे, तेव्हा हे दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. त्यानंतर सी दिला आहे तीव्र, आता तीव्र देखील तुटवड्याचा विरुद्धार्थी शब्द नाही आहे. आणि ऑप्शन डी दिला आहे विपुलता, हा जो आहे तो तुटवड्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. तुटवडा म्हणजे एखाद्या गोष्टीची खूप कमतरता असणे आणि विपुलता म्हणजे एखादी गोष्ट खूप जास्त मुबलक प्रमाणामध्ये
उपलब्ध असणे, त्यामुळे तुटवड्याचा विरुद्धार्थी शब्द आहे विपुलता, आणि ऑप्शन डी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील पर्यायांमधून खालील वाक्याचे विद्यर्थ रूप असणारा पर्याय निवडा, आणि वाक्य दिलं आहे वीज नसली तर संगणक चालणार नाहीत. आता या ठिकाणी सगळ्यात पहिलं वाक्याचं विद्यर्थ रूप म्हणजे काय, तर असं वाक्याचं रूप ज्याच्यामधून आपल्याला योग्यता, तर्क, शक्यता इत्यादी भाव दिसून येतात ते वाक्य काय असतात, विद्यर्थ वाक्य. तर या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलं आहे वीज नसली तर संगणक चालणार नाहीत, आणि या वाक्याचं विद्यर्थ रूप आपल्याला ओळखायचं आहे. तर खालीलपैकी कुठल्या वाक्यामध्ये योग्यता, तर्क किंवा शक्यता आपल्याला दिसून येते ते आपल्याला बघायचं आहे. ऑप्शन ए दिला आहे वीज नसली तर संगणक कसेही चालणार, यामध्ये आपल्याला शक्यता दिसून येते की वीज नसली तर संगणक चालणार नाहीत, इथे आपल्याला काय दिसते, शक्यता दिसते, बरोबर. ऑप्शन बी दिला आहे वीज असेल तर संगणक चालेल, इथे काय आपल्याला विशिष्ट काही दिसत नाही. ऑप्शन सी दिला आहे वीज असली तरी संगणक चालणार नाहीत, इथं हे तर काय लॉजिकमध्येच बसत नाही, वीज असली तर संगणक चालणार नाहीत, काय कारण न चालण्याचं ते इथं काही कळत नाही. ऑप्शन डी दिला आहे वीज नसेल तर संगणक बंद, तर आपल्याला जी शक्यता आहे ती ऑप्शन एमध्ये दिसते की वीज नसली तर संगणक कसे चालणार, इथं काय होते शक्यता वर्तीत होती आहे. तर वीज नसली तर संगणक चालणार नाहीत या वाक्याचं विद्यर्थ रूप हे वीज नसली तर संगणक कसे चालणार हे आहे, त्यामुळे ऑप्शन ए जे आहे ते आपलं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या धातूचे योग्य रूप निवडा, देवा सर्वांना सुखी आणि ठेवणे हा धातू आहे, आणि ह्या धातूचं आपल्याला योग्य रूप निवडायचं. तर इथं आपल्याला फक्त बघायचं आहे की खालीलपैकी कुठला शब्द जर आपण टाकला तर हे वाक्य एक अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. देवा सर्वांना सुखी ठेवशील हे काय अर्थपूर्ण तेवढं वाक्य बनत नाही. त्यानंतर देवा सर्वांना सुखी ठेव हा जर शब्द आपण टाकला तर ते एक अर्थपूर्ण वाक्य बनतं. त्यानंतर देवा सर्वांना सुखी ठेवेल हे देखील एक अर्थपूर्ण वाक्य बनत नाही, आणि देवा सर्वांना सुखी ठेवतात हे देखील अर्थपूर्ण वाक्य बनत नाही. त्यामुळे ऑप्शन बी ठेव जर आपण या ठिकाणी टाकलं तर देवा सर्वांना सुखी ठेव हे एक अर्थपूर्ण वाक्य बनतं, त्यामुळे ठेव हे ठेवणे या धातूचं या ठिकाणी योग्य रूप आहे, आणि ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, एक वचनाचे अनेक वचन करा, आपल्याला इथं एक वचनाचे अनेक वचन करायचे आहेत. वाक्य दिलं आहे तुरुंगातील कायद्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो. आता या ठिकाणी आपल्याला तीन जे शब्द आहेत प्रामुख्यानं त्यांचे वचन बदलायला लागतील, एक तर कायदी, दुसरा जीवघेणा आणि तिसरा हल्ला. तर आता कायद्याचं जे आपलं अनेकवचन होईल ते होईल कैदी किंवा कायद्यावरचं होईल कायद्यांवर, जीवघेणाचं होईल जीवघेणे आणि हल्लाचं होईल हल्ले. तर आपल्याला तीन वाक्य फोकस करायचे आहेत कायद्यांवर, त्यानंतर दुसरं जीवघेणे आणि तिसरं हल्ले. तर हे तिन्ही शब्द आपल्याला जे ऑप्शनमध्ये दिसतील ते आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन ए दिलं आहे तुरुंगातील कायद्यावर जीवघेणा हल्ले होऊ शकतो, इथं आपल्याला फक्त हल्ले दिसतो आहे कायद्यांवर आणि जीवघेणे दिसत नाही, कायद्यावर जीवघेणा दिसतं आहे, तेव्हा ऑप्शन ए चुकीचं आहे. त्यानंतर ऑप्शन बी तुरुंगातील कायद्यावर जीवघेणे हल्ले होऊ शकतो. आता इथं शकतोचं शकतात असायला पाहिजे, त्यामुळे इथे आपल्याला शकतात पण दिसत नाही आहे, इथे पण शकतात दिसत नाही, आणि कायद्यावरऐवजी इथं कायद्यांवर असायला पाहिजे होतं, त्यामुळे हा देखील ऑप्शन चुकीचा आहे. त्यानंतर ऑप्शन सीमध्ये तुरुंगांतील, तुरुंगाऐवजी तुरुंगांतील झालं, तुरुंगांचं देखील अनेकवचन झालं, बरोबर. त्यामुळे तुरुंगातील कैद्यांवर जीवघेणे हल्ले होऊ शकतात. आता या ठिकाणी सगळ्यात ज्या शब्दांचं ते वचन बदललेलं आहे, तुरुंगाऐवजी तुरुंगांतील झालं आहे, कैद्यावरऐवजी कैद्यांवर झालं आहे, जीवघेण्याऐवजी जीवघेणे झालं आहे, हल्लाऐवजी हल्ले झाले, आणि होऊ शकतोऐवजी होऊ शकतात झालं आहे. त्यामुळे ऑप्शन सी जे आहे ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. ऑप्शन डीमध्ये जर बघितलं तुरुंगांतील कैद्यांवर इथं जीवघेण्याऐवजी जीवघेणे हवं होतं, आणि हल्लाऐवजी हल्ले असायला पाहिजे होतं. तेव्हा आपल्याला फक्त दिसतं की ऑप्शन सीमध्ये सगळ्या शब्दांचे जे आहेत ते वचन बदलले गेले आहेत, तेव्हा ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर आहे. असे प्रश्न सोपे आहेत बट फार कन्फ्युजिंग आहेत, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला वाचायचे आहेत, एक एका शब्दावरती फोकस करायचं आहे, आणि सगळ्या शब्दांचे वचन आपण कशाप्रकारे चेंज करू शकतो ते बघायचं आहे, ते हवं तर साईडला नोट डाऊन करायचं, आणि मगच आपल्याला प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितपणे मिळून जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील पर्यायांमधून खालील वाक्याचे विद्यर्थ रूप असणारा पर्याय निवडा. वाक्य आपल्याला दिलं आहे आम्ही सर्वजण संध्याकाळी चहाला येतो, आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी रूप या वाक्याचं ओळखायचं. ऑप्शन ए दिला आहे संध्याकाळी चहाला येऊ आम्ही सर्वजण, ऑप्शन बी दिला आहे संध्याकाळी चहाला येऊ का आम्ही सर्वजण, ऑप्शन सी आहे आम्ही सर्वांनी संध्याकाळी चहास यावे, आणि ऑप्शन डी आहे संध्याकाळी आम्ही सर्वजण चहाला येतोच. या ठिकाणी संध्याकाळी चहाला येऊ का आम्ही सर्वजण हे
आम्ही सर्वजण संध्याकाळी चहाला येतो या वाक्याचं विद्यार्थी रूप आहे, तेव्हा ऑप्शन बी जो आहे तो आपला बरोबर उत्तर असणार आहे. विद्यार्थी वाक्य किंवा विद्यार्थी रूप याच्यावरती आपला स्वतंत्र व्हिडिओ लेक्चर चॅनलवरती अपलोडेड आहे, ते तुम्ही कृपया चेक करा, ते बघा, तिने तुमची विद्यार्थी रूप ही काय कन्सेप्ट आहे ती क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या शब्दगटातून योग्य समानार्थी शब्द निवडा. आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा आहे बाजारचा. आता या ठिकाणी ऑप्शन ए दिला आहे पाट, हा चुकीचा आहे. ऑप्शन बी दिला आहे वाट, वाट म्हणजे काय रस्ता, तर हा देखील चुकीचा आहे. ऑप्शन सी दिला आहे हार्ट आणि ऑप्शन डी दिला आहे सोपा. तर सोपा आणि बाजार याचा काही संबंधच नाही, तेव्हा ऑप्शन सी बाजार जो बाजारला जो आहे तो हार्ट हा समानार्थी शब्द आहे. बाजार आणि हार्ट हे काय जोडीमध्ये देखील वापरले जातात, जसं बाजार हाट ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं, आठवड्याचं बाजार हाट. त्यामुळे बाजार हाट हा एक जोड शब्द म्हणून देखील वापरला जातो, त्याचबरोबर बाजारचा हाट हा समानार्थी शब्द आहे, तेव्हा सी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी उपसर्गविरहित शब्द कोणता. उपसर्ग कुठल्या शब्दाला लागलेला नाही ते आपल्याला बघायचं आहे. इथे ऑप्शन ए दिला आहे अनुचित. आता अनुचित शब्द कसा बनलेला आहे, अन प्लस उचित. उचित म्हणजे योग्य आणि अन म्हणजे नसलेला, बरोबर. उचित नसलेलं म्हणजे अनुचित. त्यानंतर उद्भव या ठिकाणी देखील उपसर्ग लागलेला आहे. ऑप्शन सी उदय, इथं मात्र कुठलाही उपसर्ग नाही आहे. आणि दुस्साहस म्हणजे दुस म्हणजे वाईट प्लस साहस, दुस्साहस या ठिकाणी देखील उपसर्ग लागलेला आहे. तेव्हा एकच ऑप्शन आपल्याला दिसतो ऑप्शन सी उदय, या ठिकाणी कुठलाही उपसर्ग नाही आहे. त्यामुळे ऑप्शन सी उदय हा काय उपसर्ग विरहित शब्द आहे, म्हणजेच उपसर्ग नसलेला शब्द आहे. तेव्हा ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. आपल्याला या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. ऑप्शन ए दिला आहे, सॉरी, कमाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर कमाल म्हणजे काय, तर मॅक्झिमम, बरोबर. मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त, तर कमाल या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. ऑप्शन ए दिला आहे खूप. आता खूप जो आहे तो समानार्थी शब्द आहे, म्हणजे खूप म्हणजेच मॅक्झिमम किंवा जास्त, बरोबर. त्यामुळे ऑप्शन ए चुकीचा आहे. त्यानंतर बी दिला आहे फार, फार म्हणजे पण जास्त, त्यामुळे हा देखील चुकीचा शब्द आहे. त्यानंतर डी दिला आहे जास्त, तर जास्त जो आहे तो समानार्थी शब्द आहे, आपल्याला पाहिजे विरुद्धार्थी शब्द, तर हा देखील चुकीचा आहे. त्यामुळे किमान हा आपला बरोबर ऑप्शन आहे. किमान म्हणजे काय, मिनिमम किंवा कमीत कमी. जे आपण बातम्यांमध्ये बघतो ते आपल्याला तापमानाची रेंज सांगतं, बरोबर. कमाल आणि किमान अशी सांगतं, म्हणजेच काय सांगतं की मॅक्झिमम टेम्परेचर आणि मिनिमम टेम्परेचर त्या दिवसामध्ये कुठल्या कुठल्या शहरांमध्ये किती होतं हे आपल्याला रेंज सांगतात, म्हणजेच मॅक्झिमम आणि मिनिमम सांगतात. त्यामुळे कमालचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो किमान आहे. कमाल म्हणजे मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त आणि किमान म्हणजे मिनिमम किंवा कमीत कमी. फॉर एक्झाम्पल, परीक्षेमध्ये 100 पास होण्यासाठी आपल्याला किमान 35 पाहिजेत, म्हणजे काय, तर मिनिमम 35 पाहिजेत. आणि तेच एखाद्या विद्यार्थ्याला 100 पेपरमध्ये किती मार्क मिळू शकतात, तर कमाल 100 मिळू शकतात, म्हणजे जास्तीत जास्त मॅक्झिमम 100 मिळू शकतात. तर हा हा शब्दांचा अर्थ आहे. त्यामुळे कमालचा विरुद्धार्थी शब्द हा किमान आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील शब्दास जोड शब्द सांगा. आपल्याला शब्द दिला आहे भाकर, याला जोडून कुठला शब्द येईल ते आपल्याला सांगायचा, बरोबर. ऑप्शन ए दिला आहे कपडा. आता कपडा आणि भाकर हे काय जोडून येत नाही, कपड्याला दुसरा शब्द जोडून येतो, आपण म्हणतो कपडा लत्ता किंवा कपडे लत्ते. त्यानंतर ऑप्शन बी दिला आहे भाकरला जोड शब्द तो म्हणजे तुकडा, तर या ठिकाणी तुकडा हा बरोबर ऑप्शन आहे, कारण आपण म्हणतो भाकर तुकडा, ते ऑप्शन बी बरोबर उत्तर आहे. आता ऑप्शन सी दिला आहे मिरची. मिरची जो येतो मीठसोबत जोडून येतो, मीठ मिरची आपण म्हणतो, त्यामुळे ऑप्शन सी देखील चुकीचा आहे. आणि ऑप्शन डी दिलं आहे पाणी. भाकर पाणी असं पण म्हणत नाही, त्यामुळे पाणी देखील चुकीचं आहे. आणि भाकर तुकडा ऑप्शन बी हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. बघा की हे सोपे सोपे प्रश्न आहेत, जोड शब्द जे विचारले जातात सोपे सोपे प्रश्न आहेत. आपण आत्ताच बघितलं की 2019 S2 पेपरमध्ये साधारणतः 3 जे आहेत ते जोड शब्द विचारले गेले आहेत, म्हणजे 6 मार्कासाठी. तर हे सिम्पल आहे, हे फक्त तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व करा, प्रॅक्टिस करा, आणि यातनं तुमचे हा जो टॉपिक आहे तो परफेक्ट होऊन जाईल. आय होप की हे सगळे प्रश्न तुम्हाला युजफुल ठरत असतील. बाकीचे प्रश्न आणि पुढचे व्हिडिओ लेक्चर्स जे आहेत ते @महातलाटी TV आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड होतील. त्याचबरोबर तिथं आपण डेली क्विज देखील घेतो आहे.